उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तशाच पक्षाचे अध्यक्ष रेखाताई ठाकूर मंचकावर उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या तमाम प्रिय बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम। आज वंचितांची ही जी जाहीर महासभा बीड मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या ताकदीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग आपण असणाऱ्या इथल्या प्रस्थापितांना दाखवून दिलंय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग आम्ही पूर्ण ताकदीने येणाऱ्या 2024 ला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये एक नवीन करिश्मा या ठिकाणी करून दाखवणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या ज्या माणसाला कोणी ग्रामपंचायतचं तिकीट दिलं नाही ज्या माणसाला कोणी नगरपालिकेचं तिकीट दिलं नाही अशा छोट्या छोट्या जातीच्या धर्माच्या माणसाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेचे तिकीट दिली विधानसभेचे तिकीट दिली आणि या महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 लाख मतदान वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये घेऊन दाखवलं। आता आपल्याला करायचं काय आपल्याला माहिती आहे की आमचा लोकसभेला उमेदवार होता आणि 2019 ला त्याला किती मतदान पडलं आणि आता 2024 ला आम्हाला त्याच्या पदरामध्ये किती मतदान टाकायचं हे असणाऱ्या प्रत्येक माझ्या बांधवांनी आता कामाला लागलं पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आम्हाला जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला किती मतदान 2019 ला मिळालं आणि 2024 ला किती मतदान कमी पडतं याचं गणित आता आपण लावलं पाहिजे। इथे असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या जाती धर्मातल्या माणसाला माझ्या ओबीसी बांधवाला माझ्या मुस्लिम बांधवाला सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये परत एकदा बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वंचित बहुजन आघाडीचा आमचा खासदार बाळासाहेब आंबेडकरांचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा खासदार जो वंचिताचा जो तुमचा दुःख समजणारा खासदार आम्हाला यावेळेस निवडून पाठवायचा आहे आणि म्हणून आजपासून आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे। येणारी विधानसभा असेल किंवा लोकसभा या सर्व मतदार बांधव माझ्या मतदार बांधवांनो आपण एक गोष्ट लक्षात घ्या मतदान करायला आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तो आमचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला। मुलगा 18 वर्षाचा झाला त्याला मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला। मुलगी 18 वर्षाची झाली तिला मतदानाचा अधिकार या ठिकाणी देशाच्या संविधानामुळे आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून मतदान यादीमध्ये नाव येण्यासाठी जसे पैसे लागत नाही तशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला मतदान करताना सुद्धा आपण हा विचार करा की आपण वंचितांचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेली एवढी वर्ष तुमच्या आमच्यासाठी लढताय आणि इथं निस्त लढत नाही इथल्या प्रत्येक प्रस्थापिता संघ ताकदीने लढण्याचं काम करताय। आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे परत एकदा 2024 ला आता आम्हाला फक्त लढायचं नाहीये तर जिंकून दाखवायचंय ही लढाई आम्हाला आता जिंकायची आहे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम।